शिंदे नगरात 2.5 कोटींची विकास कामे झाली आहेत. नगरसेवक संतोष माने यांची माध्यमांना माहिती. निप्पाणी वार्ड क्रमांक 20 शिंदे नगर येथे खासदार श्री अण्णासाहेब जोले व आमदार सौ शशिकला जोले यांच्या सहकार्यातून सुमारे 2.5 कोटी रुपयाचा निधी खर्च करून शिंदे नगर, आंदोलन नगर, शिक्षक कॉलनी व काटकर मळा येथे सुसज्ज रस्ते, गटारी, बोरवेल, गल्लोगल्ली नळ कनेक्शन देऊन शिंदे नगर वार्डाचा सर्वांगीण विकास केलेला आहे. आमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असून येणाऱ्या काळामध्ये कोणतेही राजकारण न करता प्रामाणिकपणे आंबेकर घर ते सदलगेच्या घरापर्यंत रस्ता पूर्ण करणार आहे. यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. लवकरच हे काम पूर्णत्वास येईल अशी माहिती माध्यमांशी बोलताना वार्ड क्रमांक 20 चे नगरसेवक संतोष माने यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्या 2.5 वर्षांमध्ये या भागातील रस्ते, गटारी, पाईपलाईन व पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था निर्माण करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला असून इथून पुढे देखील वार्डाच्या विकास कामासाठी आपण संपूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगितले. वॉर्ड नंबर 20 मध्ये सदलगाय जे फॅमिली आहे, सदलगाय फॅमिली असून जे भवनपर्यंत क्रॉस आहे आंबेकर, तिथून जे रस्ता झाला नाही, काही स्थानिक नागरिकांनी म्हणजे प्रतिक्रिया दिल्या होत्या की तिथे रस्ता झालेला नाही, त्याबद्दल तुमचा काय अभिप्राय? माझा अभिप्राय म्हणजे पहिला तिथे रस्ता होता, तिथे सिमेंट रस्ता होता, पण ते 24 तास काम चालू असताना त्यांनी ते रस्ता फोडलेला होता. आता फंड आलता आमच्या नेत्या आमदार ज्वल्ले वहिनींनी 1.5 कोटी रुपयाचा मला फंड दिला, पण ते स्लममधलं काम असल्यामुळं काय ते काम ऑलरेडी झालं होतं, त्यामुळे त्या स्लमवाले काय म्हणाले आता कामावर काम चढवता येत नाही, त्यामुळे ते काम ते रस्ता जरा पेंडिंग राहिला आहे. बाकीचे मी 90% इथलं काम मी पूर्ण केलेलं आहे, तेवढाच एक रस्ता राहिलेला आणि त्यात काय राजकारण वगैरे काही नाही. भरपूर आहे तिथं, मी तिथं काही पाण्याची सोयसुद्धा केलेली आहे, बोरची लाईन टाकलेली आहे आणि चावीला पाणी भरपूर आहे. तुम्ही तिथे विचारू शकता जाऊन, कोणतरी एक विरोधकाने टीका केली असेल मान्य नाही, त्यांचे त्यांची ते त्यांच्या हिशोबाने त्यांनी केली असतील, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कारण मला माहीत आहे की मी तिथं सदलग्यांच्या त्या लाईनला मी भरपूर कामं केलेली आहे. तिथले स्थानिक लोक काय म्हणतात की आम्ही वारंवार नगरसेवक असू दे, पालिका आयुक्त असू दे, यांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत, त्यांना सांगितलं आहे, तरी पण बरेच दिवस झाले त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अजिबात नाही त्यांचा आरोप, मी सांगायलो की अजिबात नाही, तसं काय नाही. आयुक्ताकडे कुठे गेलेलं नाही, आमचे मित्र पत्रकार झालेले आहेत, त्यांच्या गल्लीत एक रस्ता पेंडिंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती बातमी दिली असतील. बाकी तुम्ही इतर माझ्या पूर्ण वार्डात विचारू शकताय काम झालंय का नाही ते. येणाऱ्या काळामध्ये 100% काम पूर्ण करणार, येणाऱ्या काळामध्ये 100% काम पूर्ण करणार. यावेळी रमेश क्षीरसागर व राजू क्षीरसागर आदींनी वार्डामध्ये झालेल्या विकास कामासंदर्भात माध्यमांशी माहिती दिली. वार्ड नंबर 22 त्या वार्डामध्ये रस्ता गटारी कामं झाली भरपूर झाले. बऱ्याच लोकांचा आरोप होता की सगळ्या गल्लीतली कामं ठराविक गल्लीमध्ये काम व्हायला नाही नाही सगळ्या गल्लीमध्ये झाले, सगळ्या पूर्ण गल्ली म्हणजे रोड, गटरी, पाण्याची सोय भरपूर झालेली आहे. जे काम झाले त्याबद्दल समाधान आहे, फुल सहभागान आहे. वार्डात कामं बऱ्यापैकी झालेले आहेत भरपूर. जे म्हणजे कोण आरोप केलेलं आहे ते वैयक्तिक केलं असून जे कामं झालेलं आहे ते दाखवायला पाहिजे, जे न झालेलं आहे ते आपलं घर आहे म्हणून तेवढंच दाखवलेलं आहे. कोणकोणती कामं झाली वार्डामध्ये? रस्ता झाले, गटर झाले, लाईटची कामं झाली. पहिला लोकांनी लाईट नव्हती, आता लाईट आहे. पाणी समस्या पण होती, पाणी समस्या आता भरपूर आहे. मध्ये पाऊस नव्हता त्यावेळी बोर होता म्हणून लोकांना पाण्याची मुबलक सेवा झाली. आता पाणी आहे, आता पाणी मुबलक आहे. यावेळी लखन माने, अनिल विभूते, मोहम्मद मब्बर, अमजद मनेर, शशिकांत कांबळे, प्रेम कांबळे, ऋषिकेश चव्हाण, सागर बरकाळे, प्रथमेश आंबेकर, उत्तम खराडे आदी उपस्थित होते.